विटा शहरातले अनेक नगरसेवक विशाल पाटलांच्या पाठीशी. वैभव पाटलांच्या समर्थकांनीही संजय पाटलांना नाकारलं. 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. खानापूर मतदारसंघातून मोठं लीड देण्याचा शब्द वैभव पाटील यांनी संजय पाटील यांना दिला आहे, पण त्यांच्याच गटाला ढोबळा पडला असून त्यांचे अनेक कार्यकर्ते संजय पाटलांना नाकारत विशाल पाटील यांचा प्रचार ताकदीनं करताना दिसत आहेत. आज कलश मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या सुजात आंबेडकरांच्या सभेसाठी पाटील गटाचे अनेक दिग्गज कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी संजय पाटलांना नाकारत विशाल पाटील यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली आहे. यात माजी उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट सचिन जाधव, ॲडव्होकेट धर्मेश पाटील, ॲडव्होकेट विजय जाधव, ज्ञानेश्वर शिंदे असे दिग्गज कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचबरोबर विठ्ठल साळुंखे, रवींद्र भिंगारदेवे, डॉक्टर राजन भिंगारदेवे, प्रफुल्ल भिंगारदेवे, शेखर भिंगारदेवे, सुशांत देवकर, संजय लकडे, रोहन कांबळे, राहुल कांबळे, गणेश गायकवाड, रोहित पाटील, सुनील गायकवाड, गजानन सुतार, अजित साबळे, प्रकाश साबळे, वसीम मुल्ला अशी मातब्बर मंडळी सक्रिय होती. या सर्वांनी विशाल पाटील यांना निवडून आणण्यासाठी आपली ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे संजय पाटलांना विटा शहरातून तरी लीड मिळणार का हा प्रश्न उपस्थित केला जातोय. सुजात आंबेडकरांच्या आजच्या सभेचं नियोजन भालचंद्र कांबळे आणि महेश कदम, रोहन कांबळे यांनी केलं होतं.